ताकद सत्यता दाखवण्याची. व्हिजन न्यूज, निर्भीड, निपक्ष, निस्वार्थ. भारतीय इतिहास संकलन समिती नाशिक आणि वैदिक शिल्पशोध प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दिनांक 25 रोजी रुंगठा हायस्कूल इथे कृष्णाजी विनायक वझे यांच्या 195 स्मृतिदिनानिमित्त गौरव ग्रंथ भाग 1 या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधक ओमप्रकाश कुलकर्णी, पुनरुत्थान विद्यापीठच्या कुलगुरू प्राध्यापिका इंदुमती काटदरे, इतिहास संशोधन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भामसे, आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्राजक्ता बस्ते, विजयप्रसाद उपाध्याय, जयंत गायधनी, ग्रंथाच्या संपादिका मोहिनी पेणेकर, लीना हुन्नरगिरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसंच मान्यवर उपस्थितांच्या हस्ते गौरव ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करतात असं प्रतिपादन मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केलंय. जीवन का हर ज्ञान इसी से सारा जग है पाता, यह अपनी भारत माता, संपूर्ण विश्व की माता. उंगली रेखा पर जब गिनती आजच्या समाजापर्यंत तरुण पिढीपर्यंत पोहोचावे या हेतूनेच भारतीय इतिहास संकलन समिती आणि वैदिक शिल्प प्रतिष्ठान नागपूर यांनी ग्रंथ स्वरूपात त्यांचं संपूर्ण आयुष्य जीवनपट आज आपण ग्रंथ स्वरूपात त्याचं प्रकाशन करणार आहोत. स्मृतीने जो गौरव ग्रंथ भाग 1 व्यक्तित्व आणि कर्तृत्व का विमोचन हो रहा है, इसका एक प्रस्तावित विषय मुझे प्रस्तुत करने का अवसर मिला है, इसके लिए मैं आभारी हूँ. यह जो संकल्पना है यह इस प्रकार से जन्म लिया. इस विषय के ऊपर मैं बताना चाहूंगा कि इस विश्व की जो श्रेष्ठतम कृति जो है वो मनुष्य है. मनुष्य मननशील प्राणी है, अर्थात चिंतन और मनन करना उसकी स्वाभाविक प्रकृति है. और इस चिंतन और मनन के कार्य में एक चेतन तत्व की आवश्यकता रहती है जो कि जीवात्मा है. और यह जो जीवात्मा है उसकी स्वाभाविक प्रकृति है प्रगति. परंतु प्रमुख अतिथी म्हणून यायचं आहे ते 2 दिवसापूर्वी कळलं. मी येणार होते ते आम्ही जे काम करतो तसंच काम करणारे दुसरे कार्यकर्ते पण आहेत. त्यांचं काम बघून आनंद व्यक्त करण्यासाठी आणि ते सगळे जे काम करतात त्याच्यात आपण सहभागी व्हावं ह्या उद्देशाने येणार होते. म्हणून मी येणार तर होतेच, पण इथे तसंच तुम्ही यायचं नाही असं म्हटल्यामुळे मला आता इथे बोलण्याची पण संधी प्राप्त झाली. तसं म्हटलं तर मी इतिहासाची सुद्धा अध्येता नाही, शिल्पशास्त्राची तर त्याहून नाही. म्हणून खरं म्हटलं तर मी इथल्या जमलेल्या मंडळीत ऑडमेन आउट सारखी आहे. पण मी इतिहासाबद्दल, शिल्पशास्त्राबद्दल आणि त्याच्याच सारखे अन्य जे आपले विषय आहेत त्यांच्याबद्दल चिंता आणि चिंतन करण्याचा प्रयत्न पुनरुत्थान विद्यापीठाच्या माध्यमातून करीत आहे. हा ग्रंथ प्रकाशन सोहळा इथं उपस्थित असलेल्या सन्माननीय विद्वज्जनांच्या उपस्थितीत होणार आहे. या सन्माननीय विद्वज्जनांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. खरं दडपणच आलेलं आहे, कारण एवढे विद्वज्जन एवढे अभ्यासू व्यक्ती समोर असताना एवढ्या अभ्यासपूर्ण विषयाबद्दल मी मार्गदर्शन करणं हे मला अजिबातच खरं योग्य वाटत नाही. त्यामुळे मी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छिते की गोविंद कृष्णाजी विनायक वझे यांच्या प्रकाशनाबद्दल मी जे काही वाचन केलं आणि त्याच्यामधनं मी ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्राशी निगडीत असं काय आहे याबद्दल माझं जे गेल्या
15 दिवसात चिंतन झालं ते मी आपल्या समोर मांडायचा एक प्रयत्न करते. आणि एक वेगळा प्रवास माझा नक्की ह्या माध्यमातून सुरू झालेला आहे हे मी आज सगळ्यात प्रथम सांगू इच्छिते. त्यामुळे काटदर मॅडम, कुलकर्णी सर, जर काही संदर्भ किंवा या ओरिसामधून जन्मलेल्या इंडियन एअरफोर्समध्ये नोकरी करणाऱ्या विजय उपाध्या यांच्यावर आपल्या मराठी भाषिकांनी जो अन्याय केला आहे त्या अन्यायाची कबुली देण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांची माफी मागण्यासाठी मी उभा आहे. माझं मनोबल काहीच नाही. ज्यांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी एका शिल्पशास्त्रासारख्या विषयासाठी वाहून घेतलं त्या माननीय श्री कृष्णाजी विनायक वझे यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी असं होतं. शिल्पशास्त्र या विषयाचा विचार करत असताना त्यांनी कधीही फक्त शास्त्र या दृष्टिकोनातनं त्याचा विचार केला नाही तर हे शास्त्र आपल्या जीवनाशी कशा पद्धतीने सांगितलं गेलं आहे हे त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या लेखनामधून वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष ही जी आपली चार पुरुषार्थाची मांडणी आहे त्या मांडणीला धरत त्यांनी या चारही विषयांवर लेखन केलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. अत्यंत दृढ निश्चयी राष्ट्रभक्त असे जरी असले तरी सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणाने त्यांनी आपलं संशोधन या आपल्या या लेखनातनं जनसामान्यांपर्यंत आणि अभ्यासू वाचकांपर्यंत जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक विधान आहे की परदेशात गेलेली देशभक्ती ही कधी निष्फळ होत नाही. त्याच पद्धतीने आधुनिक शिक्षण घेतलेलं असून सुद्धा त्या ठिकाणी पारंपरिक शिक्षणाच्या अधिष्ठानावर घेतलेलं हे आधुनिक शिक्षण असल्याने त्या शिक्षणाच्या दृष्टीने नवेन अनवम शोधले या कौटुंबिक अर्थशास्त्राच्या सूत्राचा आधार घेत त्यांनी नव्या दृष्टीने आपल्या पारंपरिक ग्रंथांचा आपल्या पारंपरिक शास्त्रांचा अभ्यास त्या ठिकाणी अथक परिश्रमाने केला. बघितला पाहिजे ज्या अर्थाने अभ्यासला पाहिजे त्या अर्थाने आपण अभ्यास करतच नाही त्याकडे बघत नाही आणि तिथूनच सगळं अवनतीकरण चालू होत. आणखीन एक त्यांनी महत्वाचं हे केलं की राजकारणाला जे सुईचं ते शिकवलं जाणं शिक्षणामध्ये आणि थोडस मग इतिहासाचा मागोवा घ्यायचा जसं वामनावताकडे वामनावतार याच्याकडे जावं लागेल त्याच्या कथा हा भाग सोडून द्या पण वामनावतारामध्ये जे तीन भूमी तीन पावलं मागितलेली आहेत त्यातलं वामनावताराचं महत्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षण आणि अर्थव्यवस्था ही राजाश्रीत नसावी. बळीराजाकडनं जे मागितलेलं आहे दुर्दैवाने आम्हाला ह्या अर्थाने कधीही दशावतार शिकवण्यात येत असेल वामनावताराचा हा अर्थ आहे. आणि आज नेमकं या दोन महत्वाच्या बाबी ह्या राजाश्रीत झाल्यामुळे अवनतीकरण झालेलं आहे. रामायण आणि महाभारत या वाल्मिकी रामायणाची गोष्ट करतोय हे इतिहासाचे ग्रंथ आहेत हे धार्मिक ग्रंथ नाहीत. तुम्ही तुलसी रामायण वाचा त्याच्यामध्ये भक्तिरस आहे. वाल्मिकी रामायण हे इतिहासाचं नॅरेशन आहे. आता त्याचं शिल्पशास्त्र याच्या दृष्टीने जर अभ्यास करायचं झालं तर वैद्यशास्त्रीच्या कार्याच्या दृष्टीने करायला गेलं तर तुम्ही बघा हे ग्रंथ इथे सार्वजनिक वाचनालयात उपलब्ध आहेत आणि सातोळेकरांची ज्या त्याच्यावरती टीका आहेत ते आणि पारडीला गुजरातजवळ बलसाडमध्ये तिथेही उपलब्ध आहेत हे मूळ सातोळेकरांच्या त्याच्यावरती लिहिलेल्या टीका. सेतू वंदनाचं जे कार्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक शब्द फार हा पिसाईज वापरला जातो. सगळ्यात दरिद्री भाषा ही इंग्रजी आहे त्याच्यामध्ये 42,800 शब्द आहेत. मराठी भाषेमध्ये जवळजवळ 98,000 जास्त शब्द आहेत. हिंदीमध्ये 1,04,000 शब्द आहेत आणि संस्कृत भाषेमध्ये 1,48,000 जास्त शब्द आहेत. याच्यावरून तुम्ही कोणती भाषा किती शिकवते याचा निष्कर्ष तुम्ही काढा. त्याच्यामध्ये मोठमोठ्या हत्तीच्या आकाराचे दगड हे कसे सेतू बंधनासाठी नेले जातात त्याच्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे उत्पाटित्व हा शब्द वापरलेला आहे.
वास्तविक आजची जी पद्धत आहे ज्या पद्धतीने हा दगड काढले जातात त्याला खनित्व हा शब्द वापरायला पाहिजे. संस्कृत भाषा फार प्रिसाईज विचारपूर्वक शब्द प्रयोजन केलं जातं त्याच्यात. आता हत्तीच्या आकाराचे दगड उपटले जात होते म्हणजे काही मिलिटरी इंजिनिअरिंग यंत्रणा असेल आणि त्याचं वर्णन तुम्ही वाचा. मी तर संस्कृत सगळं उघड करायला लागलो तर पर्यटनांच्या डोक्यामध्ये करत नाही. जसं कन्व्हेयर बेल्टवरनं जात आहेत अशा पद्धतीने समुद्राच्या दिशेने ते जात होते. म्हणजे विचार करा हत्तीच्या आकाराचे दगड पर्वतातनं उतरून ते कन्व्हेयर बेल्टवरनं समुद्राकडे जात होते. म्हणजे त्यावेळी जी मिलिटरी इंजिन यंत्रणा आहे ही प्रगत होती की आजची प्रगत आहे त्याचा विचार सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले ओमप्रकाशजी कुलकर्णी, प्रमुख अतिथी इंदुमतीराई काळदारे आणि सन्माननीय अतिथी डॉक्टर प्राजक्ता बस्ते या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या ग्रंथासाठी शुभ संदेश देणाऱ्या सर्व संस्था आणि मान्यवरांचे आभार, या ग्रंथासाठी आर्थिक सहाय्य आणि जाहिरात देणाऱ्यांचे मनपूर्वक आभार. ग्रंथ अत्यंत सुंदर झाला आहे पण त्या सुंदर ग्रंथासाठी रात्रंदिवस जागून काम करणारे आमचे अभिराम कासर, त्याच्यानंतर आमचे चित्रकार अश्विनजी तांबट, मुद्रित शोधनाचं काम करणारे आमच्या सुषमाताई देशपांडे यांचे वैयक्तिक आभार मानतो. वैदिक शिल्प संशोधन प्रतिष्ठानाचे प्रमुख डॉक्टर अशोक नेने जे प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने इथे आले नाही त्यांचेही आभार मानतो. कुशल संयोजक कसा असावा तर तो विजय प्रसाद उपाध्याय सारखा असावा. विजय प्रसादांचा मनपूर्वक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर यांनी तर आभार देवेंद्र पांड्या यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली. टीम व्हिजन न्यूज नाशिक.